मालाड मालवणी येथे विषारी दारू पियाल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। ही विषारी दारू म्हणजे हातभट्टीची दारू कशी बनते आणि कुठे बनते हे आपण शोधून काढलेलं आहे। आपण आहोत विहार लेक परिसरामध्ये। नॅशनल पार्कच्या जंगलाला अगदी खेटून असलेले हे जंगल आहे। या जंगलामध्ये कशा प्रकारे छुप्या पद्धतीने बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू बनवली जाते ते आपण बघत असाल। आता इथे दिवसाढवळ्या इथे दारू बनवण्याचं जे काम आहे ते केलं जात नाही, कारण दिवसाढवळ्या इथे पोलिसांची भीती असल्यामुळे हातभट्टीची दारू इथे लावली जात नाही। रात्रीच्या वेळेला जेव्हा अंधार पडतो त्यावेळेला इथे हातभट्टीचे कामगार येतात आणि इथे दारू बनवली जाते। आपण इथे बघत असाल हा कोळसा देखील इथे मोठ्या प्रमाणात मुबलकपणे उभा आहे आणि हा कोळशाच्या आधारेच इथे सरपण म्हणून त्याचा वापर केला जातो आणि इथे आग लावली जाते आणि त्या आधारे इथे हातभट्टीची दारू जी आहे ती बनवली जाते। आणि हातभट्टीची इथे दारू बनवणारे जे लोक आहेत ते इथल्या जवळचेच आदिवासी पाड्यांमधले लोक आहेत आणि आपण इथे बघत असाल ते इथे सरपण देखील उपलब्ध करून देतात। आपण समोर आणि बघत असाल की लाकडाचे जे भारे आहेत ते इथे आहेत। पावसात देखील हे भारे इथे आणले जातात आणि पायवाट्याने आणले जातात आणि इथे फक्त एकच हातभट्टी नाही आहे तर आपण इथून जर पुढे गेलात तर आपल्याला आणखीन एक हातभट्टी लावलेली जी आहे ती दिसून येईल। तशा चुली इकडे लावलेल्या आहेत। ही चूल दारू भट्टीची आहे। इथे मोठमोठे दगड आहेत आणि आतमध्ये कोळसा देखील आहे। दिवसा इकडे दारू बनवली जाते परंतु रात्रीच्या वेळेला म्हणजे अंधार पडल्यानंतर इथे हातभट्टीचे कामगार आहेत ते येतात आणि इथे दारू बनवण्याचं त्यांचं काम जे आहे रात्रभर सुरू राहतं। आपण इथे बघत असाल इथे मुबलक प्रमाणात कोळसा देखील आहे आणि हाच कोळसा हातभट्टीची चूल पेटवण्यासाठी वापरला जातो। आणि ह्याच हा जो कोळसा आहे किंवा हातभट्टी बनवण्यासाठी जे काही साधन लागतं सामुग्री लागते ती सामुग्री इथे पाय वाटेने आणलं जातं, कारण इथे गाडी येऊ शकत नाही असे हे ठिकाण आहेत आणि जंगलाच्या आतमध्ये असल्यामुळे इथे पाय वाटेशिवाय दुसरा पर्याय देखील नाही आहे। आणि त्याचमुळे इथे सर्रासपणे बेकायदेशीरपणे दारू भट्टी जी आहे ती लावली जाते। हातभट्टीची दारू इथे सर्रास बनवली जाते आणि विकली देखील जाते। मुंबईमध्ये जे मोठ्या प्रमाणात दारू विक्रेते आहेत जे होलसेलमध्ये घेतात ते सगळे दारू विक्रेते सगळे इकडे येतात आणि त्यांच्याकडनं ही दारू जी आहे ती विकत घेतली जाते आणि मुंबईमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू जी आहे ती विकली जाते। अशा ह्या दारूच्या म्हणजे हातभट्टीची दारू बनवली जाणारी जी चूल आहे ते अशी इथे एक नाही तर 1, 2, 3, 4 अशा अवतीवती पसरलेल्या अनेक ठिकाणी आहे जी इथे छुप्या पद्धतीने बेकायदेशीरपणे हातभट्टीची दारू जी आहे ती बनवली जाते आणि विकली देखील जाते। हे जंगलातल्या आतल्या भागात असल्यामुळे पोलीस यंत्रणा इथे कधी लक्ष देणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, IBN लोकमत, मुंबई।